अंधेरी कुर्ला रस्त्याला रागून असलेल्या मरोळ परिसरामध्ये असलेल्या मिठी नदीवरती नियमांचं उल्लंघन करण्याचे प्रकार उघडकीस आले नदीच्या पात्रामध्ये अवैधरित्या रस्ता बांधण्यात आला आहे आणि या विरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे तसंच या कंत्राटदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे आढावा घेतलाय सत्यमसिंग यांनी मुंबईच्या अंधेरी पूर्वेत अंधेरी कुर्ला रोडला लागून असलेला मिठी नदीमध्ये चक्क आहे तर रस्ता बनवण्यात आला आहे आपण एकंदरी दृश्य पाहिलं तरी हे ज्या ठिकाणी आपण उभा आहे तो रस्ता म्हणजे सर्वसामान्यांना जाणारा किंवा असं रस्ता नव्हे तर चक्क मिठी नदीमध्ये आहेत नदीत आहे पात्रात भराव करून आहेत या ठिकाणी रस्ता उभारण्यात आला आहे तर या ठिकाणी मिठी नदीमध्ये पावसात आहेत साफसफाई काम करण्याच्या पावसाच्या आधी सुरू असतात मात्र त्याआधी आपण जर बघितलं तर पूर्ण मिठी नदी आहे भराव या ठिकाणी आहे ते स्वरूप या ठिकाणी देण्यात आला आहे रस्त्या उभारण्यात आला आहे रोहनजी काय सांगाल कशा पद्धतीने हा एकंदरीत रस्त्याचा मिठी नदी भराव करून उभारण्यात आला आहे सर्वप्रथम मी इथे सगळ्यांना सांगू इच्छितो की या वर्षी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रशासनाने ज्या पद्धतीने जी काय आश्वासनं लोकांना दिलेली आहेत की मिठी नदीला पूर येणार नाही मिठी नदीला पूर येण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत परंतु तसं काही वास्तुस्थिती दिसत नाही आहे स्कायवे नामक कॉन्ट्रॅक्टरला एकशे तीस एकशे ते एकशे तीस एक 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 करोड रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलं गेलं होतं मिठी नदी वाईडनिंग करण्याचं आणि डेपनिंग करण्याचं म्हणजे मिठी नदी खोल करायची होती तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी मिठी नदी खोल करणं तर सोडून द्या ती मिठी नदी ब्रॉड करणं तर सोडून द्या वाईडनिंग करणं तर सोडून द्या या ठिकाणी मिठी नदीचा प्रवास बदलून टाकला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भराव केलेला आहे यांचे मोठे मोठे गाड्या इथून यायला जाण्यासाठी मिठी नदीमध्ये भराव टाकण्यात आलेला आहे म्हणजे परमेश्वराच्या हातावरतीच आपण सगळं सोडलेलं आहे इतकी वाईट परिस्थिती प्रशासनाने केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार आणि आमची मागणी आम्ही परत एकदा सांगतो की हे सदृश्य मनुष्य वधाचा गुन्हा एक जरी व्यक्तीचा पुरामध्ये बळी गेला तर या अधिकाऱ्यांवरती दाखल करण्याची आमची मागणी नक्कीच आपण जर एकंदरीत दृश्य पाहिलं समोरची ती मिठी नदी आहे जे वाहत आली आहे मात्र या मिठी नदीमध्ये भर नदीच्या आतमध्ये रस्त्यात आहे या ठिकाणी भराव टाकून आहेत पूर्णपणे रस्ते आहे हे बंद करण्यात आला आहे दुसऱ्या साईड आपल्या मिठी नदीमध्ये रस्ते उभारण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात ढिगारा टाकल्यामुळे आहेत पहिलंच आहे पावसामध्ये या ठिकाणी मिठी नदीमध्ये पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे देखील या सगळ्या प्रकारावरती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया त्याप्रमाणे अशी गोष्ट जर असेल तर त्याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के काम होण्याची काळजी शिंदेसाहेब फडणवीर साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आयुक्त आणि महापालिका घेत नाही जर अशा प्रकारे नियमबाह्य काय झालं असेल निश्चितच त्याची चौकशी करून दखल घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य सरकार महापालिका भूमिका घेईल तर मिठी नदीमध्ये अनधिकृतरित्या हा रस्ता बांधण्यात आलेला आहे खरं तर मिठी नदी सफाईचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू होणं अपेक्षित होतं कारण का पावसाळा अगदीच तोंडावर आलेला आहे पण तसं काहीही न होता इकडे एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली माझा डोळे बघा नीट